नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील नाणे मावळ परिसरामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। शेतकरी सकाळी शेतामध्ये भातामधील गवत काढण्यासाठी गवत काढण्यासाठी शेतात गेला असता वीज वाहिनी तुटून त्याच्या डोक्यावर पडली आणि त्या ठिकाणी त्याचा जागीच मृत्यू झाला। ही घटना सकाळी 8:30 सुमारास तो शेतकरी शेतात गेला होता आणि काही तासानंतर त्या परिसरामधले जे भात शेतामध्ये काम करणारे जे आदिवासी आहेत त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाला सांगितलं। यामध्ये मयत व्यक्तीचं नाव आहे श्रीकांत गणपत गायकवाड, वय 33 वर्ष, राहणार कांबरेनामा। तर प्रत्यक्ष या ठिकाणी प्रकाश गायकवाड त्या ठिकाणी त्यांच्या जनावराचा चारा ठेवला होता। गेल्या वर्षी तार तुटून त्यांचा चारा पूर्ण जळून खाक झाला होता। तर आज या ठिकाणची ही दुर्दैवी घटना आहे। वीज विभागाचा गलतान कारभार आहे। या गलतान कारभारामुळे वारंवार प्राण्यांचे त्याचबरोबर नागरिकांचे जीव जात आहेत। तर या ठिकाणी नागरिक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नाव तुमचं आणि आजची जी दुर्दैवी घटना आहे या घटनेसंदर्भात काय सांगाल? माझं नाव विजय गायकवाड, मी कांबरे गावामध्ये राहतो। आमच्या गावातील एक प्रगतशील शेतकरी गणपत चिंदू गायकवाड यांचा मुलगा श्रीकांत गणपत गायकवाड, वय 33, तो चिंचवडला एका कंपनीत कामाला आहे। शनिवार रविवार त्याला सुट्टी असते। शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे शेतावर काम करायला गेला असता तो शेताच्या बांधावर काम करत असताना MHCB ची इलेक्ट्रिशियन म्हणजे कंडक्टर खाली तुटला, वायर तुटली आणि त्याच्या अंगावर पडली। अंगावर पडल्यानंतर त्याचा त्या ठिकाणी तडफडून मृत्यू झाला। तो साधारण सकाळी 8:30 ते 9 दरम्यान झाला, परंतु त्याची बातमी आम्हाला 11:15 दरम्यान कळली, कारण त्या भागातून काही आदिवासी लोक येत असताना त्यांनी सांगितलं की तुमच्या घरातील कुणीतरी त्या तारेला चिटकून पडले। म्हणून आमच्या त्यांच्या कुटुंबातील लोक पाहण्यासाठी गेले असता त्याचा तिथं तारेला चिटकून तडफडून मृत्यू झालेला सर्वांनी डोळ्यांनी पाहिला। माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की हा MHCBचा गलथान कारभार ग्रामीण भागातल्या लोकांनी कुठवर सहन करायचा? जर MHCB एखाद्याचं मीटर थकलं असेल, एखाद्याचं लगेच कनेक्शन तोडायला येते, परंतु वेळोवेळी इथं गावातील तारा एकामेकाला जुळून गेल्या वर्षी माझी सरपंच प्रकाश गायकवाड यांचाही चारा जळाला, ताराचं घर्षण होऊन चारा जळाला। आपण ही बातमी लावली होती तरी MHCBच्या अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही। सदर ह्या मृत्यूला MHCB खातं जबाबदार आहे। श्रीकांतला 2 मुलं, पत्नी, आई वडील, 2 भाऊ असा शेतकरी कुटुंबातला मुलगा गेल्यानं संपूर्ण गावाला कुटुंबाला हळहळ वाटणं साहजिकच आहे। परवा दिवशी प्रहार संघटनेचे आमदार आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता की शेतकरीची मुलं मारतात, गोरगरिबांची मुलं मारतात, प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे, तरी आपण आमच्या सर्वांच्या एक शोकभावना समजून घेऊन, कुटुंबाची आज घडलेली परिस्थिती समजून घेऊन या युवकाला न्याय देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। MHCBचा गलथान कारभार दिवसेंदिवस वाढत आहे। करंजगावला 2 आदिवासी कुटुंब होते, करंजगाव पठारावर गेलेले, त्यामधले 2 जण तरुण गेले, त्यानंतर अनेकांची जनावरं विद्युत शॉक लागून गेलेले, आज जेव्हा मनुष्यहानी होती, श्रीकांत गणपत गायकवाड याचा हा मृत्यू या कांबरे परिसरामध्ये गावावर शोककळा निर्माण झालेली आहे की शेतकऱ्यांनी शेतीची कामं करण्यासाठी शेतात जायचं का नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। जी विद्युत तार तुटून पडलेली आहे ते ऊसाच्या बाजूने तुटलेली असल्यामुळे प्रत्यक्षदर्शनी नागरिकाच्या लक्षात येत नाही। मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक लोखंडी विद्युत खांब आहेत आणि लोखंडी विद्युत खांब हे वर्षानुवर्ष असल्यामुळे अनेक ठिकाणी गंजून ते जीर्ण झालेले आहेत आणि केव्हाही कोसळतात। मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यामध्ये कधीच लाईट व्यवस्थित भेटत नाही। आता पावसाळा सुरू झालेला आहे, तुमचा विद्युत पुरवठा कंटिन्यू सुरू असतो का? वारंवार विजेचा लपंडाव, विद्युत पुरवठा वारंवार खंडित झालेला असतो। स्थानिक ग्रामस्थ बऱ्याच वेळा MHCBला कंप्लेंट करतात, परंतु MHCBचे अधिकारी या कुठल्याही गोष्टीची दखल घेत नाही आणि
जर वर्षानुवर्ष वर्षापूर्वी जर ही लाईन झालेली आहे कित्येक अनेक वर्षापूर्वी, त्याचं सर्व्हिसिंग करणं, कुठल्या तारा तुटल्यात का, त्या तारा तुटायला आल्यात का, हे एमएसईबीच्या अधिकाऱ्याचं लक्ष देणं काम आहे. म्हणून एमएसईबीच्या दुर्लक्षपणामुळंच ह्या युवकाचा मृत्यू झाला असं आम्ही ठामपणे सांगतो. आमच्या युवकाला न्याय द्यावा अशी आपणाला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या कुटुंबाच्या वतीनं पुन्हा विनंती करतो. आणि जर आम्हाला ह्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ एमएसईबीला टाळं लावल्याशिवाय राहणार नाही. कारण जी दुर्दैवी ही खराब घटना घडली याला फक्त एमएसईबी आणि एमएसईबी जबाबदार आहे. इथं जेव्हा जेव्हा प्रश्न उद्भवतील तेव्हा तेव्हा लोक एमएसईबीला तक्रार देतात. मीही अनेक वेळा तक्रार दिली की गावामध्ये ताराचं एकत्रीकरण झालं आहे, जसं दिवाळीला फटाके वाजतात तसे तारा शॉक होऊन त्याचा जाळ होतो. कित्येक लोकांच्या घरावरून तारा गेल्यात. घरावरती सर्व ग्रामीण भागातली घरं असल्यामुळं काही घरावर लोक कागद टाकायला जातात, काही घरावर कंदर टाकायला जातात, दोन दोन फुटावरती तारा आहेत. लोकांनी नेमकं काय करायचं? अशी लोकं जीवाशी खेळून आपल्या कुटुंब सावरतात. ह्या ग्रामीण भागामध्ये आमच्याच गावात नाही सर्वच गावामध्ये हीच परिस्थिती आहे. तरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनालयाची जाग आणावी आणि शासनाने प्रशासनाने या कुटुंबाला न्याय द्यावा एवढीच आपल्याला विनंती करू. विद्युत विभागाचे उप अभियंता शैलेश गीते नुकतेच या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. त्यांच्याकडे नागरिकांची अपेक्षा आहे की जे दुरावस्थेमध्ये असलेले विद्युत खांब आहेत, वीज वाहिन्या आहेत, सैल पडलेल्या वीज वाहिन्या आहेत, अनेक वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडलेल्या आहेत, अनेक खांब दुरावस्थेमध्ये आहे, काही जे खांब आहेत ते पूर्ण वाकडे झालेले आहेत, पण जेव्हा नागरिकाचा जीव जातो तेव्हा प्रशासनाला जाग येते. नागरिकांचा जीव जाणार नाही यासाठी सुरक्षित वीज वाहिन्या, त्याचबरोबर जे विद्युत खांब आहेत हे चांगले या ठिकाणी दिले पाहिजे. आज ज्याचा मृत्यू झाला त्या श्रीकांत गणपतचा मी फोटो दाखवत आहे. तर या तरुण गेल्यामुळं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कसळलेला आहे. दोन लहान मुलं आहेत, पत्नी, आईवडील, दोन भाऊ आहेत आणि तो कमवता असल्यामुळं घराचा हा आधार गेलेला आहे. तर हा या ठिकाणी हा श्रीकांत आहे, हा चिंचवडला कंपनीमध्ये काम करत होता. आज शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं शेताचं काम करून घरच्यांना एक मदत करण्याची भावना होती, पण ती घरच्यांना शेतात मदत करण्याची भावना त्याच्या जीवावर उठलेली आहे. तर मावळच्या आमदारांनी या वीज विभागाकडे लक्ष देऊन या कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. काय सांगताय तुम्ही शेतकरी म्हणून, तुमच्या परिसरात किती वीज कंटिन्यू येते? काय काय नाव तुमचं? माझं नाव जयसिंग तुकाराम गायकवाड. आमच्या इकडे वीज जेमते 2-3 तास असते. सकाळी 2 तास आली तर दुपारी 12-1 वाजता गेली. असे कंटिन्यू पाऊस सुरू झाल्यापासून चालू आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल विजेच्या बाबतीत? आजची जी दुर्दैवी घटना घडली या संदर्भात काय सांगाल? माझं नाव स्वामी गायकवाड. आज आमच्या कांबरे गावामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. आज आमच्या कांबरे गावातील गणपत गायकवाड पाटील यांचा 33 वर्षाचा मुलगा श्रीकांत गणपत गायकवाड गवत काढण्यासाठी गेला असता विजेचे तार पडून त्याच्या अंगावर पडणार होते. त्याने हातात धरून ती बाजूला काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. ही घटना आम्हाला समजताच आम्ही गावातील तरुणांनी फोन केल्यानंतर ही घटना समजताच आम्ही आमच्या भागातील लाईनमॅन यादव वायरमॅन असेल, शेख वायरमॅन असेल, यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांचे देखील फोन नाही लागले. मग या ठिकाणी कामशेड विभागाचे प्रमुख रिखडगेवार यांना फोन करून जागे बसून लाईन बंद करण्यास सांगितली. परंतु एवढा मधला जो वेळ गेला त्या वेळेमध्ये श्रीकांत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि त्यांनी डीपी बॉक्स बंद केला असता आमच्या गावातील तरुण सहकाऱ्यांना त्या ठिकाणी फ्यूज बॉक्स काढून डीपी बंद करावा लागलेला आहे. अशा पद्धतीचा या ठिकाणी वायरमॅन जर गावामध्ये आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कांबरे असं दोन गावं असताना आम्हाला सर वायरमॅन सेपरेट दिला तर आज ही घटना घडली नसती, वेळेत लक्ष झालं असतं. एमएसईबीला एक विनंती आहे की गावातील बऱ्याचशा दोन्ही गावातील मी वारंवार निवेदन पत्रक ग्रामपंचायतचे प्रस्ताव देऊन सुद्धा की गावातील कित्येक लाईन बदलण्यास सांगितल्यात, पण एमएसईबी काय मेंटेनन्स करण्यास कुठला मार्ग घेत नाहीये. आज ज्या पद्धतीने श्रीकांतचा मृत्यू झालाय आज त्याच्या पक्षामध्ये त्याचे आई वडील आहेत, त्याला दोन मुलं आहेत, पत्नी आहे, दोन भाऊ आहेत आणि हे शेतकरी कुटुंब आहे. आज याचा मृत्यू झाल्याने
या कुटुंबावर शोककळा पसरली. आज आमच्या संपूर्ण गावामध्ये हळहळ निर्माण होती, संपूर्ण भागाला या परिसरामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे. या MSEB ला विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रीकांतच्या कुटुंबाला एक सहकार्य करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. मागील वर्षी देखील माजी सरपंच प्रकाश गायकवाड यांच्या घरासमोरील चारा जळून या ठिकाणी संपूर्ण त्यांचं नुकसान झालं होतं. त्या गोष्टीचा सूर्यवंशी MSEB विभागाचे उपअभियंता साहेब होते वडगाव मावळचे. आम्ही वारंवार पाठपुरावा देखील करून सुद्धा या माजी सरपंच प्रकाश गायकवाड यांना कुठलाच मोबदला त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि संपूर्ण 4 महिने त्यांची गुरं ही विना चाऱ्याशिवाय म्हणजे त्यांना विकत घेऊन चारावं लागलं, पण MSEBने कुठल्या प्रकारचं सहकार्य केलं नाही. पुढील काळात अशा पद्धतीच्या घटना घडत्या कामा नये. आमचा ग्रामीण भाग दुर्दैव नाणे मावळा असेल, संपूर्ण MSEBचं या विभागाकडे लक्ष पाहिजे, कारण या भागामध्ये पाऊस जास्त प्रमाणात असतो, अतिवृष्टी झाल्यामुळं झाडांची पडझड होत असते, त्यामुळं अनेक तारा तुटत असतात. तर MSEBने या ठिकाणी लाईनमॅन वाढवून वेळेत लक्ष देऊन या ठिकाणी पुढील गोष्टी व्यवस्थित करून घेतल्या पाहिजे व श्रीकांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावं, एवढीच आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती. मावळ तालुक्यामध्ये आज दुर्दैवी मृत्यू झालेल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मावळातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे आणि मावळामध्ये जीवित आणि प्राण्यांची हानी झाली नाही पाहिजे यासाठी MSEBवर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे, कारण गेलेला जीव परत आणू शकत नाही पण इतरांचे जीव जाऊ नये यासाठी ज्या दुरावस्था झालेल्या विद्युत वाहिन्या आहेत, दुरावस्था झालेले विद्युत खांब आहेत, याची त्वरित दुरुस्ती करून सुरक्षित विद्युत पुरवठा करण्याची मागणी या ग्रामीण भागातील नागरिकांची आहे आणि ग्रामीण भागामध्ये वारंवार विजेचा लपंडाव होतोय अशा या परिस्थितीमध्ये श्रीकांत गणपत गायकवाड याचा जो आज दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यूच्या ठिकाणी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या सह अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवलेलं आहे. साधारण अंत्यविधी किती वाजता होणार आहे? काय अंत्यविधी? संध्याकाळी 6 वाजता होणार आहे आणि आम्ही आता रितशीर अंत्यविधी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन MSEBच्या विरोधात कंप्लेंट देणार आहे, FIR दाखल करणार आहे, कारण ही सर्व फक्त MSEBचीच चूक आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे.